माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सनगता नित्यं पद्माश्रित करद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी। आज पाचवी माळ, त्याचा रंग हिरवा आहे। हिरवा रंग समृद्धीचं ज्ञानाचं प्रतीक आहे। भरभराट, जिकडं तिकडं खुशहाली, आनंदाचं वातावरण या सृष्टीला नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। सृष्टी हिरवीगार झालेली आहे। सर्वांना आनंद वाटावा अशी ही पाचवी माळ। असं म्हणतात की पाचव्या माळेला स्कंद मातेची पूजा करायची। स्कंद माता भगवान कार्तिकेय, जो ज्याला षडानन असं म्हटलं जातं, आणि कार्तिकेयाला आपल्या मांडीवर घेतलेलं आहे, जवळ घेतलं, आणि त्या बाळाला जवळ घेऊन माया दाखवणं, लळा लावणं हा स्कंद मातेचं प्रतीक आहे। स्कंद माता सूर्यासारखी तेजस्वी, निर्मल कांती, दिव्य तेज या जगताला प्रकाशित करणारी, तम अंधकार दूर करणारी, आणि जे साधक आहेत त्या साधकांना सिद्ध बनवणारी, उपासना मार्गावरचे जे शाक्त आहेत देवीची उपासना करतात, जरी तो अज्ञान अंधकारात मूड असेल तरी त्याला सुद्धा परिपूर्ण ज्ञान देऊन मोक्ष मार्गापर्यंत घेऊन जाणारी अशी स्कंद माता। जसं भगवान कार्तिकेयचा लळा पाळला, त्याच्यावर जसं प्रेम केलं, तसंच ही स्कंद माता उपासना करणाऱ्या साधकांना आपला बाळ समजून, लढीवाळ बाळ समजून त्याच्यावर कृपा करते, आणि त्याच्या संसारात भरभराट, समृद्धी, धन, ऐश्वर देणारी अशी ही स्कंद माता पर्वतावर बसली, शिखरावर बसली, परंतु देवी सर्व भावी भक्तावर कृपा कटाक्ष निहाळते आणि आपल्या पदापर्यंत घेऊन जाते मोक्ष मार्गापर्यंत अशी ही दुर्गा आहे, स्कंद माता आहे। आपण पाचव्या माळेचं हे प्रतीक म्हणून स्कंद मातेची उपासना करायची। जय माताजी।